मला काही गाणं ऐकायला मिळालं नाही कोणी छान. आता पहिल्या नंबर आले, दुसरा नंबर आला, उत्तेजना आला, तिसरा नंबर आला, पण एकही गाणं मी काही ऐकलं तरी पण आपला जो उत्साह बघितला, टाळ्यांचा कडकडाट बघितला, तर निश्चितपणे आपण सुंदर असं गायन गीत स्पर्धेमध्ये आपण सुंदर असे गाणे गायलेले आहेत असं मी आठवतो. आणि यामध्ये जे ज्यांना बक्षिसं मिळाले ते सुद्धा सुंदर त्यांनी गाणं म्हटलेलं आहे, आणि ज्यांनी मिळालेलं नसेल त्यांनी सुद्धा सुंदर गाणं म्हटलेलं आहे असं मी गृहित बघतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि हा आपला देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे, मला वाटतं की सगळ्या आपल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना माहिती आहे. आणि आपलं भाग्य आहे की आपण या अमृत महोत्सवामध्ये आपण आहात. 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण झालेले आहेत, आणि स्वातंत्र्याच्या त्या संग्रामामध्ये ज्यांनी आहुती दिली, प्राणाची आहुती दिली, ज्यांनी लाटाकाटा खाल्ल्या, जे शहीद झाले, जे फासावर लटकले, ते आपल्यासाठी लटकले होते. म्हणून आपण दिवस पाहतो आहात की त्या लोकांनी ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य संग्रामामध्ये बलिदान दिलं, त्यामुळे आज आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेतो आहोत. आणि म्हणून या स्वातंत्र्याचा सैराचार होऊ नये, गैरवापर होऊ नये, हे सुद्धा आपल्या पिढीने लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि संस्कार भारतीच्या माध्यमातून हे संस्कार हा शब्द तिथे लिहिलेला संस्कार भारती, म्हणजे या मुलामुलींवर जे उद्याचं आपल्या देशाचं भविष्य आहे, त्यांचे चांगले नागरिक आपल्या देशात व्हावे, संस्कारक्षम व्हावे, त्यावर चांगले संस्कार व्हावेत. कारण स्वातंत्र्याची आपण पिढी आहोत, आणि म्हणून चांगले संस्कार त्यांच्यावर रुजावे म्हणून संस्कार भारती सातत्याने देशभर कार्य जे आहे ते करत राहतं. आणि संस्कार भारतीच्या माध्यमातून एक चांगली पिढी घडवण्याचं काम या देशामध्ये होत आहे, मला त्याचा अतिशय अभिमान आहे. आणि संस्कार भारतीचे जे सगळे पदाधिकारी आहेत त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांच्या हाताने चांगली पिढी, म्हणजे आता त्या चांगल्यामध्ये मी आहे की नाही मला माहिती नाही, कारण मी सुद्धा संस्कार भारती किंवा संघाच्या याच्यामध्ये कृषीमध्ये राहिलेलं आहे, परंतु ते लोक ठरवत असतात, जनता ठरवत असते कोण चांगला कोण वाईट हे जनता ठरवत असते. आणि त्यामुळे आपण असे विद्यार्थी विद्यार्थिनी आहात की आज या अमृत महोत्सवामध्ये आपण जेव्हा 100 वर्षामध्ये जाऊ, 100 वर्ष जेव्हा स्वातंत्र्याला पूर्ण होतात, तेव्हा तुम्ही सगळे मुलांनी मुली त्यामध्ये असणार आहात 100 वर्ष पाहण्यासाठी. कदाचित आमच्यातलं कोणी असेल कोणी नसेल, पण तुम्ही निश्चित असणार. आणि मग त्या 100 वर्षामध्ये एक चांगली संकल्पना आज तुमच्या मनामध्ये रुजावी, संस्कार रुजावी, त्या माध्यमातून या देशासाठी आपल्या भागासाठी आणि चांगला नागरिक घडवण्यासाठी जे जे काय चांगलं करता येईल त्याचा प्रयत्न किंवा त्याचा प्रण जो आहे तो आपण या अमृत महोत्सवामध्ये आपण सगळ्या या बालगोपालांनी करावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्याकडून शब्दाला विराम देतो.